एकाच दिवशी 113 जणांचे मृत्यू पाहण्याची नागपूर जिल्ह्याची ही दुसरी वेळ. आजपासून 27 वर्षांपूर्वी 13 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूरच्या टी पॉइंटवर गोवारी हत्याकांड घडलं आणि त्यात 114 जणांचा बळी गेला होता. आता फरक फक्त एवढाच, आत्ता 113 जणांचे जीव कोरोनाने हिरावून घेतले आहेत. त्यामुळे 27 वर्षानंतर पुन्हा एकदा एकाच दिवशी वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये 113 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नागपूरवासियांवर ओढवली आहे. नमस्कार, मी रवी. लँटन मराठीच्या नव्या कोऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा नागपूरवासियांवर ओढावलेली नेमकी दुर्दैवी वेळ कोणती याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. घटना आहे 23 नोव्हेंबर 1994. आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी 50,000 गोवारी समाज बांधव रस्त्यावर उतरले. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सरकारच्या वतीनं मागण्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही म्हणून आंदोलनकर्त्यांमध्ये संताप उसळला होता. संध्याकाळच्या वेळी अचानक पोलिसांनी लाठीमार सुरू केला, चेंगराचेंगरी वाढली आणि लहान मुलं असतील, महिला असतील, वृद्ध असतील अशा तब्बल 114 जणांचा जीव या आंदोलनात निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीतून गेला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शरद पवार होते. 27 वर्षापूर्वी 114 जणांचा एकाच दिवशी झालेला मृत्यू आणि त्यातून उठलेल्या किंकाळ्यांचा आवाज आजही नागपूरवासियांच्या कानामध्ये तसाच्या तसा घुमत आहे. 27 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा नागपूरवासियांनी अनुभवली आहे. देशात आणि राज्यात कोरोनाच्या मृत्यूचं तांडव सुरूच आहे. सोमवारी नागपूरमधील स्मशान घाटावर तब्बल 113 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूरच्या मेयो मेडिकलमधील शवविच्छेदन गृह हाऊसफुल झालं आहे. शव ठेवायला सभागृहात जागा सुद्धा शिल्लक नाही. एप्रिल महिना जिल्ह्यावर कोरोना काळ बनून आला आहे. अवघ्या 19 दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 1,288 जणांचे बळी घेतले आहे. कोरोनाच्या मृत्यूच्या साखळीत सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात नोंद करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी तब्बल 113 जणांच्या मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. 27 वर्षापूर्वी 113 जणांचा राजकीय आंदोलनातून गेलेला बळी आणि त्यातून निर्माण झालेला आकांत आजही अनेक जण विसरलेले नाहीत. पुन्हा एकदा तीच अनुभूती नागपूरवासीय सध्या अनुभवत आहेत. सोमवारी कोरोनाच्या विळख्यामुळे 113 जण दगावले आहेत. फरक फक्त एवढा, त्यावेळी राजकीय आंदोलनात आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या गोवारी समाज बांधवांचा बळी गेला आणि आत्ता कोरोनाच्या विळख्यामुळे अनेकांच्या घरावरती दुःखाचे ढग दाटून आले आहेत. हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा आणि कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. पाहत राहा लँटर मराठी.